गुड मॉर्निंग, नमस्ते। विवेकानंद एकेडमी फॉर ह्यूमन एक्सीलेंस या यूट्यूब चैनल पर विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत। आज आपण विषय मराठी या मराठी विषयातील लेखन विभाग रायटिंग स्किल यातील एक महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत। घटकाचे नाव आहे कथा लेखन। कथा लेखन त्यालाच दुसराही शब्द आहे मुद्द्यावरून गोष्ट तयार करणे। कथा लेखन म्हणजे मुद्द्यावरून गोष्ट तयार करणे। ही गोष्ट कशी करायची, याला गोष्टी तयार करताना लिहित असताना कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याचा आज आपण विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करणार आहोत। या गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत की प्रश्नपत्रिकेमध्ये कथा लेखन गोष्ट लेखन हा प्रश्न तुमच्यासाठी असतो। ह्या प्रश्नाला गुण अंक असतात आणि विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नात तुम्हाला चांगले मार्क्स मिळवून देतात, कारण तुम्हाला या प्रश्नासाठी काही मुद्दे दिलेले जातात। पेपर मध्ये काही मुद्दे दिले जातात, ते मुद्दे तुम्ही वाचन करून दिलेल्या मुद्द्याच्या आधारे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला ही कथा आणि गोष्ट लिखाण करायची असते। आणि हे लिखाण करत असताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे आपण आज पाहणार आहोत। पहिल्यांदा दिलेली गोष्ट आहे म्हणजे मुद्दे वाचन। बघा या ठिकाणी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला मी सांगणार आहे। काय आहे मुद्दे वाचन? प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या प्रश्नामध्ये त्या गोष्टीचे कोणकोणते मुद्दे दिलेले आहेत या मुद्द्याचं तुम्हाला वाचन करायचे आहे, ते मुद्दे लक्षात घ्यायचे आहे, समजून घ्यायचे आहे। काही विद्यार्थी त्या मुद्दे वाचन करतात आणि दिलेल्या ठिकाणी त्रिकांताचा अभाव भरून टाकतात, त्यांना वाटणार प्रश्न काय आहे रिकांता का चुकीचा आहे, मार्क जातात, शून्य मार्क पडतो। म्हणून प्रश्न अगदी समजून घ्यायचा आहे, वाचन करायचे आहे, दिलेले मुद्दे वाचन करायचे आहे। त्यानुसार प्रथम गोष्ट तुम्ही तुमची मनामध्ये तयार करायची आहे। दिलेल्या मुद्द्याच्या आधारे तुमच्या मनामध्ये गोष्ट तयार झाली पाहिजे, संकल्पना वेगवेगळ्या झाल्या पाहिजे। नक्की आता काय आणि कशाविषयी लिहायचं आहे, दिलेल्या मुद्द्यावरून संदर्भ जुळले पाहिजे त्या गोष्टीचे आणि मुद्द्याचे। तुमची तयार झालेली मनातील गोष्ट यामध्ये सगळे संदर्भ त्या मुद्द्याच्या आधारे आले पाहिजे। त्यानंतर का म्हणजे गोष्ट लिहिताना नेहमी विद्यार्थी मित्रांनो भूतकाळात लिहायची असते। कुठल्या काळात? भूतकाळात लिहायची असते। गोष्ट म्हणजे झालेली घटना आहे आणि म्हणून लिखाण करताना नेहमी भूतकाळातच करायचं असतं। झालेला काळ हा भूतकाळ होऊन गेलेला आहे, वर्तमान चालूचा व्यक्त तुम्हाला शिकवत आहे तो भविष्य उद्या काय घडणार आहे, परंतु कथा गोष्ट ह्या झालेल्या घटकावर असतात आणि म्हणून कथा लेखन नेहमी विद्यार्थी मित्रांनो भूतकाळात लिहायचं असतं, काम करायचं असतं। समारोप गोष्टीचा मुद्द्याच्या आधारे समारोप सुरुवात शेवट व्यवस्थित करायची आहे। त्या गोष्टीला मुद्द्याच्या आधारे एक आकर्षणपणा निर्माण झाला पाहिजे। तपासणाऱ्या आणि लिहिणारे तुम्ही विद्यार्थी आहे, लिहिताना तुम्हाला आनंद जसा होतो तुमच्या मनातील भावना तुम्ही त्या गोष्टीमध्ये लिखाण करत असता मांडत असता त्याप्रमाणे त्या गोष्टीत आकर्षकपणा असावा, त्या गोष्टीचा समारोप देखील योग्य आणि चांगल्या पद्धतीने केलेला असावा, त्या गोष्टीला शीर्षक असावे। गोष्टीला मुद्द्याच्या आधारे मुद्दे वाचून शीर्षक टायटल काय देता येईल त्या गोष्टीला नाव हे शीर्षक देखील असावे। तात्पर्य असावे, स्टोरी त्या गोष्टीतून लिहिलेल्या गोष्टीतून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय तात्पर्य मिळाले, कशाचा बोध होतो यासाठी तात्पर्य दिले पाहिजे।
म्हणजे विद्यार्थी मित्रांनो शीर्षक आणि तात्पर्य यासाठी वेगवेगळे गुण असतात. या सगळ्याचा एकत्रितरित्या करून तुम्हाला 5 मार्क 6 मार्क ज्या मार्कला गोष्ट लिखाणी केली विचारली जाते ही गोष्ट तुम्ही लिहिली आहे त्यानुसार मार्काची विभागणी असते. त्यात तुम्हाला शीर्षक आणि तात्पर्य या दोन गोष्टीला देखील मार्क गुण दिले जातात. मुद्द्यांचा क्रम असावा अतिशय महत्त्वाचा भाग. पहिला मुद्दा काय आहे त्यानुसार तुमचा सेंटेन्स वाक्य रचना मुद्द्याच्या क्रमानुसार असावी. बरेच विद्यार्थी पहिला मुद्दा झाला की शेवट शेवट झाला की तिसरा चौथा असा हा मुद्द्यांचा क्रम विस्कळीत करतात आणि त्यामुळे तुमच्या गोष्टीला लिखाणाला मदत प्राप्त होत नाही. आणि म्हणून दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे मुद्द्यांचा क्रम व्यवस्थितरित्या असावा आणि त्यानुसार तुमची गोष्ट असावी. कारण मुद्दे जर उलट सुलट झाले तर तुमच्या त्या गोष्टीला अर्थ प्राप्त होत नाही. गोष्टीला तुमचा अर्थ प्राप्त झाला नाही की गोष्ट तुमची चुकणार. चुकला की तुमचे मार्क्स परीक्षेतील जाणार. आणि यासाठी दिलेल्या मुद्द्यांच्या क्रमानुसार गोष्ट लिहिणे हा कथा लेखन गोष्ट लिखाणामधला महत्त्वाचा घटक आणि गाभाच समजला जातो. आरंभ मध्य शेवट मी सांगितले गोष्टीचा लिखाण करत असताना सुरुवात आरंभ आकर्षण असावा. मध्य दिलेल्या उतारामध्ये परिच्छेद व्यवस्थित असावे. गोष्टीची शेवट सुद्धा मुद्द्याच्या आधारे चांगली करावी. त्याचप्रमाणे ती गोष्ट डोळ्यासमोर घडते ती गोष्ट डोळ्यासमोर तुमच्या घडते अशी कल्पना करून गोष्ट लिहायची आहे. तुमच्या डोळ्यासमोर ती आता गोष्ट उभी आहे भूतकाळात लिहायची आहे पण ती गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर आता उभी आहे याची कल्पना करून ती गोष्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायची असते. गोष्ट लिहिताना अगदी भाषा साधी असावी सोपी असावी सुटसुटीतपणा असावा. भाषेमध्ये एखादं दुसरे वाक्य हे चटकदार असावे की जेणेकरून आपली कथालेखन एक उठावदार होईल. आणि गोष्टीची सुरुवात आकर्षण शेवट परिणामकारक असावा. शेवट परिणामकारक म्हणजे त्यात तुम्हाला काय शिकायला मिळालं काय परिणाम झाला हे असं तसं बऱ्याच वेळा तुम्हाला मी कळू द्यायचं तसेच या गोष्टीची सुरुवात आकर्षण असावी तर शेवट परिणामकारक असावा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दिलेल्या मुद्द्यावरून मुद्द्याच्या आधारे कथा लेखन गोष्ट लेखन करायची असते. सर्वात महत्त्वाचं दिलेल्या मुद्द्याच्या क्रमानुसारच कथा लेखन गोष्ट लेखन करा. गोष्टीला शीर्षक द्या तात्पर्य द्या 2 ते 3 परिच्छेद मध्ये गोष्ट लेखन करा. गोष्टीची आरंभ मध्य शेवट व्यवस्थित असावा. गोष्ट ही नेहमी भूतकाळात लिहिलेली असावी आणि दिलेल्या मुद्द्याच्या आधारे पहिल्यांदा प्रथमता तुम्ही गोष्ट तुमच्या मनामध्ये तयार करा. मनामध्ये तयार केलेली गोष्ट तुमची योग्यरित्या प्रश्नपत्रिकेमध्ये लिखाण करा. ह्या ठिकाणी आपलं विद्यार्थी मित्रांनो कथा लेखन मुद्द्यावरून गोष्ट लेखन हा भाग लेखन कौशल्यामधला संपलेला आहे. धन्यवाद.